कथालेखन कसे करायचे ते आज आपण समजून घेणार आहोत कथा ही आपल्या कल्पनेने विचाराने रचली जाते कथेतून आनंदाबरोबर विचारांनाही दिशा मिळते लेखन कौशल्य विकसित करणे हा कथालेखन घटकाच्या अभ्यासाचा हेतू आहे आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर एकशे नऊवर अपूर्ण कथा दिलेली आहे ती उपयोजित लेखनाच्या वहीत तुम्हाला पूर्ण करायची आहे आता कथा लेखनासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण पुढे बघू बगु। आपण बघूया की कथालेखन करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कथेला योग्य शीर्षक द्यावे म्हणजे ते योग्य शीर्षक कसं असलं पाहिजे की त्या शीर्षकावरूनच आपल्याला कथेच्या विषयाची कल्पना आली पाहिजे नंतर ही जी कथा आहे ही पूर्णपणे आपण भूतकाळात पास टेन्समध्ये लिहायची आहे कथेमध्ये ज्या घटना आपण लिहितो त्यांचा योग्य क्रम ठेवला गेला पाहिजे कधी कधी काय होतं तिथं ता तीन चारच मुद्दे दिलेले असतात आणि आपण त्याची संगती नीट लावू शकत नाही कधी शेवटचा मुद्दा आधीच घेतला जातो मग आपल्या लक्षात येतं अरे नाही हे आपल्याला आधीचं जे आहे ते आपण घेतलंच नाही आहे मग ते आपण कुठेतरी पुढच्या पॅरेग्राफमध्ये ते काहीतरी दुरुस्त करतो आणि त्या पद्धतीनं ती आपल्या मनाला पाहिजे तशी कथा पुढे पुढे जात राहते तर हे योग्य नाही कथेमध्ये ज्या घटना आपण लिहितो त्यांचा क्रम जो आहे तो, तो योग्य पद्धतीनं ठेवला गेला पाहिजे कथेमध्ये जी पात्र असतात म्हणजे त्यांच्या तोंडी कधी कधी आपण तिथे संवाद लिहितो जर एखादा शेतकरी असेल खेड्यातला माणूस असेल हिंदी भाषिक असेल वेगळ्या भाषेत बोलणारा असेल असं काही जर त्या कथेमध्ये येत असेल तर ते जे संवाद असतील ना ते त्या पात्राप्रमाणेच असले पाहिजे म्हणजे जर शेतकरी आहे तर तो अगदी शुद्ध मराठीमध्ये बोलेल का तेचा तेचा कते कते तर नाही मग ते त्याच्या तोंडचे त्याच्यात तसेच तिथं ते डायलॉग किंवा संवाद आले पाहिजे आणि त्यांना इन्व्हर्टेड कॉमर्स पण तुम्ही दिलेले असले पाहिजेत त्याचबरोबर कथेच्या कथेमध्ये वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे म्हणजे काय तर तुम्ही कथा लिहिताय तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही लिहिताय पण ती समोरच्याला कळतीय का त्याचप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतंय का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर कथेमध्ये वातावरणाची योग्य निर्मिती म्हणजे एकानंतर दुसऱ्या दुसऱ्यानंतर तिसऱ्यात या मुद्द्यांमध्ये आपण अलगद कथेने आलं पाहिजे उगच हा पॅरेग्राफमध्ये काहीतरी लिहिलंय त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलंय तिसऱ्यात काहीतरी लिहिलंच आहे आणि आता यावरून तुम्ही कथा तुमची तुम्हीच तयार करा परीक्षकांनी तर असं योग्य नाही कथेमध्ये वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे कथा योग्य प्रकारे पुढे सरकेल या बेताने तीन ते चार परिच्छेद आपण कथेमध्ये पाडले पाहिजे पॅरेग्राफ एक आपण जे सुरुवात केली आणि शेवटी एकदम ती कथा थांबली असं होता कामा नये आपण तीन ते चार पॅरेग्राफमध्ये मध्ये ती कथा पुढं पुढं सरकत नेता आपल्याला आली पाहिजे कथालेखनाची शब्दसंख्या जी दिलेली आहे बोर्डानी ती आहे ऐंशी ते नव्वद शब्द म्हणजे साधारण आपण असं लक्षात ठेवायचं की एक पानभर तरी आपली कथा झाली पाहिजे उगच ती खूप पाललाळी आपली दोन दोन पानं लिहितातच आहे कथा म्हणून तुम्हाला खूप जास्त मार्क पडणार आहेत असं काही होणार नाहीये तर कथा लेखनाची शब्दसंख्या ऐंशी ते नव्वद शब्द किंवा फार फार तर एक पानभर एवढीच असली पाहिजे जेव्हा कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध देतात म्हणजे सुरुवात तरी दिलेली असते किंवा कधी कधी शेवट तरी दिलेला असतो तेव्हा प्रश्नपत्रिकेतील तो भाग त्यांनी जो दिलेला आहे तिथे तो आपण आपल्या आन्सरशीटमध्ये लिहिण्याची गरज नसते तो लिहायचा नसतो जेवढी कृती त्यांनी आपल्याला विचारली आहे तेवढीच आपण आपल्या आन्सरशीटमध्ये किंवा उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असते हे लक्षात ठेवा उगच वेळ घालवू नका तिथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्यतो कथेला आपण तात्पर्य द्यायचं आहे की या कथेमधून आपल्याला काय बोध मिळाला तर या पद्धतीनं हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपण कथालेखन करायचं आहे तर आपण आता आज त्याचं एक उदाहरण बघूया प्रश्न असा विचारलेला आहे की मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करा आणि मुद्दे याप्रमाणे दिलेले आहेत संध्याकाळची वेळ खूप गर्दी श्रीमंताचे पैशाचे पाकिट पडणे गरीब विद्यार्थी पाकिट हेडमास्तरांकडे देणे श्रीमंताचे शाळेत येणे प्रामाणिकतेचे फळ तर या पद्धतीनं आपल्याला एक सात आठ मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्यांवरून आपल्याला गोष्ट लक्षात गोष्ट तयार करायची आहे मुद्दे आपण वाचल्या वाचल्यास आपल्याला लक्षात येत आहे की एखादा मुलगा असणार आहे त्याला ते पाकिट मिळालेलं असणार आहे आणि त्यांनी प्रामाणिकपणे ते कसं आपल्या शिक्षकांकडे दिलेलं असणार आहे या संदर्भात आपल्याला गोष्ट तयार करायची आहे आपण हेडिंग नंतरही देऊ शकतो आपल्या लक्षात आलं तर आपण शीर्षक लगेचही दिलं तरी काही हरकत नाही पण शक्यतो तुम्ही कथा पूर्ण झाल्यानंतर वरती शीर्षक द्या फक्त ते द्यायला विसरू नका म्हणजे कथा कशा कशा पद्धतीने पुढं सरकती ह्याचा पण आपल्याला अंदाज येतो आणि कथा लिहून शेवटापर्यंत जाईपर्यंत आपल्या डोक्यात काहीतरी शीर्षक तयार होतं आणि आपण ते शीर्षक वरती देऊ शकतो तर मी इथं शीर्षक दिलेलं आहे प्रामाणिकपणाचे फळ कथा याप्रमाणे तयार केलेली आहे संध्याकाळची वेळ होती मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात वाहनांची माणसांची खूप गर्दी होती अशाच एका संध्याकाळी एक श्रीमंत उद्योगपती घरी निघाला होता माणसे वाहनांना चुकवीत तो आपल्या मोटारीजवळ आला गडबडीत त्याचं पैशाचं पाकिट खाली पडलं ते त्याच्या लक्षातच आलं नाही गाडीत बसून तो घरी गेला आता यानंतर आपण विचार बदलणार आहोत त्यामुळे मुद्दा बदलला की आपला पॅरेग्राफ येणार म्हणून आपण आता इथं पॅरेग्राफ करायचा आहे त्याच वेळेला सुहास नावाचा एक गरीब विद्यार्थी घरी निघाला होता त्याला ते पाकिट दिसले त्याने ते उचलले बघितले आणि घरी घेऊन आला घरी आल्यावर पाहिलं तर बापरे खूप पैसे होते पाकिटात हे पैसे आता आपल्याला मिळणार तर आता इथं मी काय केलेलं आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केला आहे कारण हे त्याच्या मनातले विचार आहेत हां सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हे पैसे आता आपल्याला मिळणार तर त्याला मनातून खूप आनंद झाला पण त्याचे संस्कार आईवडिलांची शिकवण त्याला आठवली हे पैसे आपले नाहीत ज्याचे आहेत त्याला ते मिळाले पाहिजेत एवढंच त्याला कळलं बिचाऱ्याला किती वाईट वाटत असणार पैसे गेल्याचं असा विचार त्याच्या मनात आला ते पाकिट त्यानं दप्तरात टाकलं दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्यानं ते आपल्या शाळेच्या हेडमास्तरांकडं दिलं सुहासच्या देखत हेडमास्तरांनी सुहास न दिसलेलं श्रीमंताचं कार्ड हेड, हेडमास्तरांना मिळालं फोन नंबरही मिळाला त्यांनी फोनवर सर्व हकीकत सांगितली आता पुन्हा मुद्दा बदलतोय त्यामुळं परिच्छेद श्रीमंत उद्योगपती शाळेत आले त्यांना सुहासच्या प्रामाणिकपणाचं खूप कौतुक वाटलं त्यांनी त्याची पाठ थोपटली त्याला शाबासकी दिली इतकंच नाही तर त्याची सर्वसाधारण परिस्थिती पाहून त्याच्या सर्व शिक्षणाचा खर्च उचलला पुन्हा परिच्छेद सुहास हुशार होता। तर होताच पण खूप मेहनतीही होता त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं उद्योगपती इथेच थांबले नाहीत तर त्याला आपल्या कारखान्यात उच्च पदावर नोकरी दिली सुहासनं देखील प्रामाणिकपणा आणि मेहनतीनं सर्वांची मनं जिंकली आपली खूप प्रगती केली तर या पद्धतीनं दिलेल्या मुद्द्यांवरती आपण गोष्ट तयार केलेली आहे आता सर्वसाधारणपणे गोष्ट एक एक आपण जेव्हा परिच्छेद करत जाऊ तेव्हाच दरवेळेला आपण ते मुद्दे पुन्हा एकदा ओव्हरलुक करायचे आहेत की आपण तिथं जायचं अरे हा मुद्दा आलाय का हा मुद्दा आलाय का संध्याकाळची वेळ आपण घेतलेला आहे खूप गर्दी आपण घेतलेली आहे श्रीमंताचं पा पैशाचं पाकिट कशा पद्धतीने पडलं ते आपण एक दोन चार वाक्यामध्ये रंगवून तिथं सांगितलेलं आहे त्याचबरोबर गरीब विद्यार्थी नुसतं गरीब विद्यार्थी आपल्याला माहिती आहे का तिथं लिहायचं का लगेच एक गरीब विद्यार्थी तिथून चालला होता नाही त्या विद्यार्थ्याला आपण काहीतरी नाव द्यायचं त्याला ते पाकिट मिळालंय आणि मग त्याची पुढची परिस्थिती कशी आहे ते पुढं दिलंय आपण की त्याची सर्वसाधारण परिस्थिती होती किंवा काय ते पण गरीब विद्यार्थी तिथून चालला होता आणि त्याला मिळालं असं नाही करायचं तर ते थोडंसं रंगवून आपण तिथं लिहिलं पाहिजे मग पुढं आहे नुसतंच त्यांनी दिलेलं की पाकिट हेडमास्तरांकडे दिल देणे मग आपण नुसतं असं केलं का की एक गरीब विद्यार्थी चालला होता त्याला ते पाकिट सापडलं तो शाळेत गेला आणि त्यांनी ते हेडमास्तरांकडे दिलं असं आपण केलेलं नाहीये तुम्ही नीट कथा वाचा तो घरी घेऊन गेला त्यांनी ते बघितलं त्याला थोडासा मोह पण झाला पण त्याच्या संस्कारांमुळे त्यांनी ते पाकिट जसंच्या तसं हेडमास्तरांकडं दिलं या पद्धतीने आपण याला कथा रंगवणं म्हणतात किंवा एकसंधतेनं कथा पुढं नेणं म्हणतात तर या पद्धतीनं आपण ती कथा पुढं नेलेली आहे आणि मग ती हेडमास्तरांकडं मग लग हेडमास्तरांनी लगेच हेडमास्तरांकडं दिलं मग हेडमास्तरांनी श्रीमंताला फोन केला श्रीमंत आला असं केलं आहे का आपण नाही मग त्यांनी पण ते कसं दोन चार वाक्यामध्ये हेडमास्तरांनी काय केलं ती कृती आपण तिथं दिली आहे मग श्रीमंत शाळेत येणे असा त्यांनी मुद्दा दिला होता मग आपण फक्त श्रीमंत शाळेत आला आणि त्यांनी शाबासकी दिली इथंच नाही थांबलो तर शेवटचा जो मुद्दा आहे प्रामाणिकतेचे फळ यासाठी आपण तो शेवटचा परिच्छेद वाढवलेला आहे की त्यांनी ते बघितलं की तो कसा हुशार आहे मेहनती आहे पण त्याची परिस्थिती सर्वसाधारण आहे म्हणून श्रीमंतांनी त्याचं फळ काय मिळालं त्या सुहासला तर त्याच्या सगळ्या शिक्षणाचा खर्चच नाही उचलला तर त्याला पुढे आपल्या व्यवसायामध्ये आपल्या ठिकाणी नोकरी पण त्याला देऊ केली तर या पद्धतीनं आपण ती गोष्ट रंगवून लिहिलेली आहे फक्त मुद्दे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शेवटी क्रियापदं आपली टाकायची आणि मग ती झाली मुद्द्यांवरून गोष्ट या पद्धतीनं आपण ती मुद्द्यांवरून गोष्ट करायची नाही तर त्या मुद्द्यांच्या मागं काय असेल ह्याचं चित्र आधी आपल्या डोक्यात तयार झालं पाहिजे आणि मग ते आपल्याला पेनानी आपल्या उत्तरपत्रिकेवरती उतरवता आलं पाहिजे हं तर या पद्धतीनं आपण ही गोष्ट तयार केलेली आहे गोष्ट तयार तर झाली आपण त्याला शीर्षक पण दिलं मग आता परत आपण गोष्ट तयार झाल्यानंतर शेवटी लिहायचं बोध किंवा तात्पर्य असं करून ते तात्पर्य आपण अगदी मोजक्या शब्दात एखाद्या ओळीमध्ये लिहायचं आहे आपण काय दिलंय तात्पर्य प्रामाणिकपणा हा फार मोठा गुण आहे त्याचं फळ माणसाला मिळतेच हं या पद्धतीनं अगदी एक दोन वाक्यामध्ये आपण त्याचं तात्पर्य दिलेलं आहे म्हणजे आपली तीन ते चार परिच्छेदांमध्ये गोष्ट पूर्ण झाली आपण त्याला व्यवस्थित अगदी मोजकं गोष्टीला सुटेबल असं शीर्षक दिलं आणि अगदी एक दोन ओळीमध्ये आपण त्याचं तात्पर्यसुद्धा खाली लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही गोष्ट लिहाल तेव्हा ती वाजणाऱ्याला मनापासून आवडेल त्याला ती कळेल की तुम्ही ती कशा पद्धतीने रंगवत पुढं नेलेली आहे परत तुम्ही टेक्निकली पण सगळे मुद्दे केलेत म्हणजे तुम्ही शीर्षक दिलं आहे तुम्ही परिच्छेद पाडलेले आहेत तुम्ही खाली तात्पर्य दिलेलं आहे मग का बरं तुम्हाला छान मार्क मिळणार नाहीत मग या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कथालेखन हा प्रकार अगदी सोपा वाटेल आणि तुम्ही यामध्ये पैकी मार्क मिळवू शकाल कथालेखन करताना आणखीन पण एक मुद्दा अगदी छान लक्षात घ्या की तुमची जी क्रिएटिक क्रिएटिव्हिटी असेल किंवा तुम्ही इमॅजिन इमॅजिने करता आलं पाहिजे तुम्हाला की त्यांनी फक्त मुद्दे दिलेले आहेत आपण काय काय याच्यामध्ये टाकू शकतो मग यासाठी तुमचं वाचन पण तसं असलं पाहिजे तुम्ही वेळोवेळी गोष्टींची पुस्तकं वाचली पाहिजेत नुसतं टी व्हीवर क सिरियल बघून ह्या गोष्टी तुम्हाला जमणार नाही आहेत कारण टी व्हीवरती तुम्हाला सगळं रेडीमेड दिलेलं असतं जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा त्या पुस्तकामध्ये जे वाक्य दिलेली असतात शब्द दिलेले असतात त्यावरून तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी इमॅजिन करता तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही काहीतरी चित्र तयार करता आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टीमध्ये रममाण होता मग ही जेव्हा तुम्हाला सवय लागते तेव्हा मुद्द्यावरून गोष्ट किंवा कुठल्याही पद्धतीने त्यांनी प्रश्नपत्रिकेत गोष्ट लिहा विचारलं तर तुम्ही अगदी छानपणे ती गोष्ट लिहू शकाल कारण त्या इमॅजिनेशनची तुम्हाला सवय लागलेली असते त्यामुळे रेडीमेड म्हणजे यूट्यूबवरती कथालेखन किंवा कथा बघितल्या ऐकल्या किंवा टी व्हीवरती सिरियल्स बघितल्या ऐकल्या असं न करता तुम्ही पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करा गोष्टीची पुस्तकं जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते आपोआप तुमच्यामध्ये ते स्किल डेव्हलप होईल ते की ते आपण वाचून वाचून आपल्या लक्षात येईल की लेखक कसा बरं एका कथेच्या एका मुद्द्याकडून दुसऱ्या मुद्द्याकडे आला आहे त्यांनी ती कथा कशी बरं फुलवत नेलेली आहे हे तुमच्या अंगवळणी पडेल आणि वेगवेगळे नवीन नवीन शब्द तुम्हाला कळतील लक्षात येतील ते, ते कुठं वापरायचे कशा पद्धतीने वापरायचे हे तुम्हाला कळेल आणि या पद्धतीनं तुम्हाला कथालेखन करताना त्याचा खूप फायदा होईल कधी कधी तुम्हाला जर असं वाटलं की अरे इथं एकदम एखाद्या शेतकऱ्याच्या तोंडी ही म्हण खूप छान आहे का हे तुम्हाला का लक्षात येईल बरं कारण तुम्ही पुस्तकं वाचलेली असतील तुम्ही गोष्टी वाचलेल्या असतील तर तेव्हा तुम्हाला ते डोक्यात तुमच्या राहील की अरे हां इथं पण असं वापरलं होतं बरं का आपण इथे वापरू शकतो असं तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन करा छोट्या छोट्या ज्या कथा असतात ना मुलांच्या लहान मुलांच्या त्या वाचल्यात तरी काही हरकत नाही तो छंद तुम्ही जोपासा तुम्हाला कथालेखनासारखं सोपं काहीही नाही असं वाटेल